एमपी का। बॉल पड़ा पहला आला नसेल तर दोन धावांच्या पेनल्टीचा सामना करावा लागणार आहे। युतिका स्पोर्ट्सचा 12 खेळाडू जायचा आहे। व्यक्तिगत पहिला आणि सांगितले पहिले षटक हातालतोय गोलंदाज कल्पेश पावभरीचं पहिले षटक। ज्याप्रमाणे कोहली मासा पकडण्यासाठी जाळं खात असतो तसंच जाळं आखलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। स्ट्राईक असेल फलंदाज वेग आणि नाश्ता करतो राज कल्पेश याच्या षटकातील पहिला चेंडू सामोर जाईल फलंदाज वैभव यानंतर सूर्य एक चेंडूचे फेक करतोय थोडासा अनपेक्षित उठल्या घेतला चेंडू होता निर्धाव चेंडूची समाप्ती सूर्य गोलंदाजी पहिल्या चेंडू मध्ये बीट करतोय फलंदाजाला रोखून ठेवतोय। पावपळीचं पहिले षटक ज्याप्रमाणे हाणामारी करण्याचा षटक असतो त्याप्रमाणे हाणामारी पाहायला मिळते काय षटक मध्ये। दरम्यान गोलंदाजी मार्कवर कल्पेश षटकातील दुसरा चेंडू वैभव याला सूर्य एक फटका एका टप्प्याच्या उचलीनंतर चेंडू जातो सी मा रेषा पलीकडे चौकार। सुरेख फटका पाहायला मिळतो धावसंख्या होती ती 4। यालाच मात्र चेंडूला ऑफ ड्राइव केले होते एका टप्प्याने चेंडूला अडवलं जातो एका धावीने समाधान मानलं जातं धावफलक एक ने पुढे सरकते धाव संख्या होते ती 5। माझ्यासोबत असतील गुणलेखक नंदू पाटील एक सुरई गावचा गुणलेखक बरेच वर्ष या मैदानावर आपली कामगिरी बजावत असतो अति सुंदर असे गुणलेखन आपल्याला पाहायला मिळत असते त्याच्या माध्यमातून। दरम्यान यावेळेस मात्र लॉक केल्या चेंडूला बराच काळ हा मध्ये चेंडू चेंडू जातो सी मा रेषा पलीकडे खणखणीत दणदणीत षटकार। या शाळेच्या मदतीने धावसंख्या होते ती 12। सुवर्ण संधी असणार आहे 11 सुवर्ण संधी असणार राज याला तर 3 षटकार मारल्यास तब्बल 300 वजा पार देतो सूर्य एक चेंडू थोडस कमबॅक करतोय सूर्य गोलंदाजी पाहायला मिळते। या अगोदरच्या चेंडू मध्ये षटकार मारला होता थोडस कमबॅक करतोय कुठेतरी रोखून ठेवतो फलंदाजांना धाव संख्या होते ती 11। दरम्यान कल्पेश याच्या षटकातील शेवटचा एक चेंडू शेष लॉक करण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्टीमध्ये चेंडू येत नाही सीमारेषा लगत चेंडूला अडवलं जात आहे एक धाव कंप्लीट एक षटकाखेर धाव संख्या होती ती 12। बघा राज पाटीलला सुवर्ण संधी असणार आहे तर षटकार मारल्यास अभि भोईर याच्याकडून तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। चला पंचांनी दोन्ही टीमला वेळेसंदर्भ वॉर्न करायचं आहे कारण शेवटचा दिवस आहे मित्रांनो सामने पूर्ण झालेच पाहिजे कारण एक बिग इव्हेंट आपण पाहतो या सिद्धिविनायक क्रीडानगरीवर की या भरोडी गावच्या मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय। पूर्ण भरोडी गाव आपल्यामध्ये असलेले गुणकौशल्य आपल्यामध्ये असलेला कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असलेलं जे काही प्रत्येक खेळाडूंमध्ये असलेलं जे काही त्यांचं योगदान या सामन्यासाठी देत आहेत तर चला वेळ न दवडता लवकरात लवकर सुरुवात करायची आहे। तर धावफलक 12 वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरे षटक हातालतोय गोलंदाज संतोष दरम्यान गोलंदाजी मार्कवर संतोष जवळजवळ 11 पावलांचा रनअप संतोषाचा
संतोष या षटकातील पहिला चेंडू सामोर जाईल फलंदाज जोराचा फटका ऑफ शॉटला हुक केलाय बघूया काय घडलं त्या ठिकाणी आणि सुरेख असेल फलंदाज फेल वैभवाच्या रूपाने नवीन फलंदाज येतोय विजय दरम्यान बॉलिंग मार्कवर संतोष याच्या षटकातील नवीन फलंदाज येतोय विजय मला वाटतं चेंडूची पाळणी करताना नक्कीच एक दारुमदार असणार विजयाच्या खांद्यावर बघूया कशा प्रकारे कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी दरम्यान बॉलिंग मार्कवर संतोष याच्या षटकातील पुढचा चेंडू सामोर जाईल फलंदाज विजय लेफ्ट राऊंड विकेटचा मारा करताना विजयाला जोरदार हिट कार्पेटच्या सहाय्याने चेंडू डाव केला सुरेख क्षेत्रक्षण पाळले त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट एका धावने रोखलं जातोय थोडस मिस टायमिंग पाहायला मिळतं त्या ठिकाणी आणि एका धावने संघाचं धाव फलक एक न पुढे सरकते धाव संख्या होते ती 13 आतापर्यंत संतोष याच्या षटकावर नजर टाकली तर सुरेख अशी गोलंदाजी करतोय पहिल्या चेंडूमध्ये विकेट प्राप्त करतोय आणि दुसऱ्या चेंडूमध्ये फक्त एक धाव अर्जित होत आहे बघा जर पाहायला गेलं तर 40 नंतर हा खेळाडू खेळतो आणि आपल्यामध्ये असलेले गुणकेवल नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो पुन्हा एकदा गोलंदाजीवर संतोष हिट करण्याचा प्रयत्न बॅकच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही थोडासा लिपस्टिकच्या बाहेर चेंडू पंचांचे दोनच समांतर धाव मिळते अवांतर अवांतर धावसंख्येत भर धावसंख्या एक न पुढे सरकते धावसंख्या होते ती 14 पुन्हा एकदा संतोष वैभवला लॉक करणार बऱ्याच कालावधीमध्ये चेंडू काय घडतं त्या ठिकाणी आणि सूर्य कसा झेल टिपलावतोय फलंदाज फेल सुंदर अशी धून आपल्यापर्यंत पोहोचवली होते मित्रांनो डीजेच्या माध्यमातून डीजे लिहान प्रोपरायटर असतील प्यारी केमी अतिशय सुंदर अशी धून आपल्यापर्यंत पोहोचवली जाते डीजेच्या माध्यमातून थोडासा कॉमेडी आता विनोद पाहायला मिळतो आणि धाव संख्या होती ती 14 दरम्यान गोलंदाजी मार्कवर संतोष याच्या षटकातील पुढचा चेंडू सामोर जाईल फलंदाज विजय यावेळेस मात्र जोरदार अपील काय झालं त्या ठिकाणी हा न करता एक धाव अगदी सुविधापूर्ण धाव फलक एक न पुढे सरकते धाव संख्या होते ती 15 थोडस कुठेतरी रोखून ठेवतोय फलंदाज सुरेख अशी गोलंदाजी करते आपल्या टीमसाठी चंद्रकांत स्फूर्ती आणि रिया 11 दोन्ही टीमचे कर्णधार नाणेवे कर्नाटी समर्जन कसे समोर यायचं आहे दरम्यान गोलंदाजी मार्कवर संतोष
या षटकातील पुढचा चेंडू सामोर जाईल फलंदाज विजय। जोराचा फटका हवे चेंडू काय करते त्या ठिकाणी आणि चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे खणखणीत दणदणीत बीपीएल चौकार। एकोणावीस सूर्य कसा फटका पाहायला मिळाला होता अजूनपर्यंत संतोष याच्या षटकाच्या शेवटचा एक चेंडू शेष सामोर जाईल पुन्हा एकदा विजय। शेवटचा चेंडू विजयाला लॉक केला बराच काळ हा मध्ये चेंडू आणि सूर्य कसं झेल टिप्यात शेवटच्या क्षणापर्यंत अचूकसे निरीक्षण केलं चेंडूचं आणि गडी बाद होत आहे। सात धाव देऊन तीन विकेट प्राप्त करते सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते संतोषच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळतोय गोलंदाज। सूरज बघूया सूरज आता तोच सूरज काय करतोय तलपतोय का आपल्या टीम साठी थोडस मार्गदर्शन करतोय बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय थोडासा कमी मूर्ती छोटी आणि कीर्ती महान करतोय का आपल्या टीम साठी गोलंदाजी मार्कवर सूरज। मला वाटतं नक्कीच काय कामगिरी करतोय आपल्या टीम साठी सूरज ऑन द बॉलिंग मार्क षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मार करत असताना सूर्य एक चेंडू बराच काळ हवेमध्ये चेंडू नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय हा न करता दोन धावा अगदी सहजीचा पुन्हा धाव फलक दोन ने पुढे सरकते धाव संख्या होती ती 21 फॉर द लॉस्ट ऑफ थ्री विकेट्स। प्रत्येक टीमचा आपण जर ड्रेसअप पाहिलं तर अतिशय सुंदर असं ड्रेसअप प्रत्येक टीममध्ये पिवळा निळा ऑरेंज असं प्रत्येक टीमचं असं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। दरम्यान गोलंदाजी मार्कर सूरज फुलटा चेंडू घनघोर समाचार चेंडू जातोय हवाई मार्गाने सुरेश गावाला षटकार। धाव फलक सहा ने पुढे सरकते धाव संख्या होते ती 20 27 सूर्य कसा फटका पाहायला मिळाला होता
बॅटमधून विजयाच्या सुरक्षित फलंदाजी, धावफलक सामने पडू शकते, धावसंख्या येते ती 27। त्या ठिकाणी मला वाटते नक्कीच पंचांशी थोडीशी गाठभेट घेतली होती, कारण पंचातांनी नाही अखेरचा असणाऱ्या मित्रांनो जे नियम आहेत त्याची नियमाची आपण नक्कीच जे रूल लावले ते स्पर्धेसाठी नक्कीच पालन करायचं सर्व खेळाडूंना विनंती असेल। तर षटकार येतोय, एकंदरीत धावसंख्या होते 27। नक्कीच आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकाल रिव्ह्यू मध्ये आपण काय नो बॉल आहे की नाही ती बघूया काय घडलं त्या ठिकाणी। चला टीम मीटिंग करायची नाहीये, भीमावर नसणार आहे, नक्कीच पंचांचा निर्णय अखेरचा आम्हाला जाईल, पंचांचा जो निर्णय असेल त्याला मान्य करावे लागेल, नो नसणार आहे। चला चला सामना त्वरित चालू करायचा आहे, पंचांनी दोन्ही टीमला वॉर्न करायचं आहे, सामना त्वरित चालू करायचा आहे, पंचांनी आपला डिसिजन देऊन मॅच चालू करायची आहे, नो नसणार आहे। धावसंख्या होती ती 27। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सूरज, षटकातील पुढचा चेंडू सामोर जाईल फलंदाज विजय। सूरज ऑन द बॉलिंग मार्क, यावेळेस मात्र लेग स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मिळते अवांतर, अवांतर धावसंख्येत भर, धावसंख्या एक न पुढे सरकते, धावसंख्या होते ती 28। पुन्हा एकदा सूरज षटकातील पुढचा चेंडू, यावेळेस फुल टॉच चेंडू, सुरेख ड्राईव्ह केला जातो ऑफ साईडला, एक धाव कम्प्लीट, सुरक्षित रक्षण पाहायला मिळते त्या ठिकाणी, दोन धाव पूर्ण, धाव फलक दोन न पुढे सरकते, धावसंख्या होते ती 30। दरम्यान सूरज षटकातील पुढचा चेंडू सामोर जाईल फलंदाज विजय। जोराचा फटका, सूर्य कसे शतक पाहिजे त्या ठिकाणी, चेंडूला अडवलं होतं सुमारे लगत, एक धाव कम्प्लीट, धाव पलक एक न पडू शकत नाही, धावसंख्या होते ती 31। अजूनपर्यंत सूरज याच्या षटकातील शेवटचे दोन चेंडू शेष, सामोर जाईल फलंदाज विजय अमर, यावेळेस फुल टॉस चेंडू ऑन साइडला ड्राइव्ह केले होते, सुरक्षित रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय,
एका धावने रोकले जात आहे. धावपळ पुन्हा एकदा एक ने पुढे सरकत आहे. धाव संख्या होती ती 32. शेवटचा चेंडू सुरेशच्या षटकातील. शेवटचा चेंडू विजयाला. यावर जोराचा फटका लॉक केला चेंडूला. चेंडू जातो हवाई मार्गाने भोरडी गावाला. षटकार. सुरेशचा आता शेवटचा षटक कशा प्रकारे हाताळतोय बंटी. षटकातील पहिला चेंडू जवळजवळ 12 पावलांचा रनअप. बंटीचा सामोरवान फलंदाज अमर. बंटी ऑन द बॉलिंग मार्क. याला सुरेख चेंडू. सुरेख चेंडू चूक. चुकीची दुरुस्ती. तर पंचांच्या दोन्हीच मानधर धाव मिळते अवांतर. अतिरिक्त वाईटच्या स्वरूपात धावफलक एक ने पुढे सरकते. दरम्यान बंटी याच्या षटकातील पहिला चेंडू. लॉकने बराच काळ मध्ये चेंडू झेल होईल का आणि झेलबाद. जलचीच स्वरूपात बाद होत आहे. नवीन फलंदाज रवाना होत आहे प्रणय. सुरक्षित गोलंदाजी पाहायला मिळते बंटीच्या मार्फत. दोन चेंडू टाकतोय. पहिला चेंडू व्हाईट टाकला होता. दुसऱ्या चेंडूमध्ये घरी बाद करण्यामध्ये यश होतं बंटीला. थोडस रोखून ठेवतो फलंदाजा कुठेतरी कारण शेवटचे षटक असताना सुरक्षित कामगिरी करतो आपल्या टीमसाठी बंटी. जरा जास्त टीम मीटिंग करायची नाहीये. वेल भरपूर निघून जातोय प्रत्येक इनिंगसाठी. दरम्यान गोलंदाजी मार्कवर बंटी. सामोरे लेफ्ट हँड बॅट्समन प्रणय. एवढं लॉक केलं चेंडूला. बराच काळ हा मध्ये चेंडू झेल होईल काय आणि सूर्य कसं झेल टिपण्याचा प्रयत्न. काय घडलं त्या ठिकाणी. काय सुंदर प्रयत्न होता आणि झेल सुटतोय. जीवनदान मिळतोय. इरोय टीमच्या खेळाडूंना विनंती असेल जर सीमारेषेच्या आत आल्यास आपल्याला तीन धावांची पेनल्टी दिली जाईल. खेळाडू कक्ष सोडून जर आपण त्या ठिकाणी आला तर आपल्याला तीन धावांच्या पेनल्टीचा सामना करावा लागणार आहे. बघा नीट लक्ष द्यायचं आहे. खेळाडू कक्ष सोडून आपण जर सीमारेषेच्या बाहेर या ठिकाणी आला तर आपल्याला
तीन धावांची पेनल्टी दिली जाईल। षटकार नसणार आहे तर या दोनच्या मदतीने धावसंख्या येते ती डबल बंटी गोलंदाजी मार्कर आणि सुरेख चेंडूची फेक करतो, सुरेख चेंडू टाकला जातोय, बीट करतोय फलंदाजाला, निर्धाव चेंडूची समाप्ती, धावसंख्या मात्र स्थिर। खेळाडू कक्षांमध्ये खेळाडू व्यतिरिक्त जर कोणी दुसरा खेळाडू त्या ठिकाणी बसला तर आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागणार आहे। विनंती असेल कमिटीकडून खेळाडू कक्षामध्ये कोणीही बसू नये, खेळाडू व्यतिरिक्त कोणीही बसू नये। दरम्यान गोलंदाजी मार्कर बंटी सुरेख चेंडू, दोन चेंडू निधा पाहायला मिळतात, काय गोलंदाजी करतो आपल्या टीम साठी। बंटी थोडस कम बॅक करतोय, रोखून ठेवतो कुठेतरी फलंदाज प्रेरणा याला, सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते बंटी याच्या मार्फत। आतापर्यंत धावसंख्या होती ती 41। अजून पर्यंत बंटी याच्या षटकातील शेवटचे दोन चेंडू शेष, यावर सुरेख चेंडू, सुरेख चेंडूची फेक करतोय, हॅट्रिक पाहायला मिळतोय निर्धाव चेंडूंची, सुरेख अशी गोलंदाजी बंटी याच्याकडून, पूर्णपणे बीट करतोय फलंदाजाला, लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं बंटी याच्याकडून। दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर बंटी व्हीआयपी डाईच्या एंड करून गोलंदाजी करताना फलंदाज प्रणय याला, शेवटचा चेंडू लॉक केले चेंडू, बराच काळ आहे मधी चेंडू, काय घडलं त्या ठिकाणी, आणि चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे, बीपीएल षटकार। रिया इलेवन आणि चंद्रकांत स्फूर्ती दोन्ही टीमचे संघ नाईक टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे। टॉस बॉक्समध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, थँक्यू डीजे। तर ग्राम पंचायत सदस्य विलास बबन पाटील साहेबांना विनंती करतोय की या आपल्या शुभ हस्ते इथून मात्र टॉस करायचा आहे। एका बाजूला स्वर्गीय चंद्रकांत प्रतिष्ठान हा संघ, तर त्यांच्या अगेन्स्ट टीम रिवा इलेव्हन। टॉस केला जाईल मानवांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस। रिवा इलेव्हन टीमचा कॉल असेल टेल्स कॉइन कुठे चाललाय, हेड्स इज द कॉल। तर मानवांचा आभार, आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता। तर दादा
खूप खुश आहे. कसं वाटतंय बीपीएल मध्ये खेळून? खूप चांगलं वाटतंय. दोन्ही संघांना भरपूर शुभेच्छा. टॉस बॉक्स येथून येते माहिती, टॉस जिंकला स्वर्गीय, तर नक्कीच स्वर्गीय चंद्रकांत पाटील प्रतिष्ठान संघाने टॉस जिंकला, त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. इलेव्हन संघ तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटिंग करताना पूर्वार्धामध्ये धावसंख्या धावफलकावरती लावला 43 44 48 धाव धावफलकावरती. 49 चं लक्ष आहे. पहिलाच बॉल खोलवर टप्पाचा, 3 यष्ट्यांच्या अगदी मधोमध. इथनं जर बॉल मिस केला असता तर मधल्या एसटीवरती जरूर लागला असता. चांगल्या चेंडून करतोय सुरुवात आपल्या ओव्हर मध्ये. गोलंदाजी मार्क वरती 48 झाला. 48 तर स्कोर कार्ड वरती थोडीशी मिस्टेक आहे. 47 47 झाल्यात आणि 48 48 करायच्यात. वेस्टर्न केला फटका ऑन साइड ला, मिड विकेट ला, फिल्डर डीप मध्ये भरपूर वेगाने गेलात. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला आणि दोन धावा मात्र केल्या गेल्यात कंप्लीट. धावफलकाचा आणि स्वतःच वैयक्तिक संघाचं सांघिक अकाउंट ओपन करत असताना तुम्हाला खेळाडू स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतोय. कल्पेश भोईर आणि त्याच्या समावेत बंटी आला, बंटी पाटील, वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर. ऑन साइड ला टर्न केला बॉल हा कल्पेश न, मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीयेत आणि ते फिल्डर आउटफील्ड मध्ये लॉंग ऑनला तुम्हाला पाहायला मिळतात. आणि अगदी त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अगदी बॉल गेला आणि त्यानंतर मात्र मिळाली सिंगल. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा लागला 3. वैयक्तिक अगदी विचार केला तर अकाउंट दुसऱ्या बॉलवरती ओपन केलं संघाचं सांघिक अकाउंट देखील तेव्हाच ओपन झालं. आणि अगदी विचार केला तर 3 धावा धावफलकावरती आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळतात. सुरुवात भरपूर चांगली झाली या ओव्हरची. ज्या प्रकारे ब्लॉक होल्सचा अगदी चेंडू हाताळला गेला त्यानंतर मात्र दोन धावा कंप्लीट केला त्यानंतर आलेली ती सिंगल. जर इथनं मोठे फटके पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ना आले तर दबाव येईल आणि मिस टायमिंग बॉल हवेमध्ये बाहेरची कडा घेऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये स्वतः गोलंदाज गेला चेंडू खाली. फलंदाज बाद महत्वाची विकेट. बंटी बॅक टू द गाउट. इम्प्रेस केलाय कालच्या दिवसामध्ये. सुरज भोईरचा देखील खेळ भरपूर चांगला राहिला पण आता मात्र त्याला आता स्वतःच्या नावाला साजेशी कामगिरी इथनं करावी लागेल कारण संघ अडचणीत सापडलाय. बंटीची विकेट भरपूर लवकर मिळाली.
वैभव गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉल तयार, स्ट्राइकिंग इन वरती सूरज उजवा हाताचा हा फलंदाज आहे आणि हा फटका इन साइड आउट लाजवाब कवर्स बाउंड्री लाइन च्या बाहेर जाईल का बॉल आणि निघून गेला चेंडू सीमा. बॅटिंग करणारे टीम अर्थात महेश दादा तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणताही खेळाडू आढळला तर तुमच्या टीमला पॅनलाइज केलं जाईल या गोष्टीची नोंद घ्या. त्यांना उठायला सांगा प्लीज. नाही प्लेयर्स पण आहेत तिथे. चला चंद्रकांत प्रतिष्ठान संघ बोला तयार वैभव. ओ फुल टॉस होता, फुल टोल वसूल करता आला नाही आहे. मिस टायमिंग फटका, शेल्टर ड्रॉप आणि धावा किती मिळतात ते पाहायचं आहे. अखेर चेंडूला थांबवण्यामध्ये मिळालं यश, दोन्ही फलंदाजांनी केला धावा कंप्लीट. दोन सूरज नाराज आहेत, त्यांना माहिती अजून धावसंख्या बनवता आल्या असत्या. सन्माननीय धनंजयजी पाटील साहेबांकडनं तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राईज असेल. सूरजने जर 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर त्याच्यासाठी धनंजय पाटील साहेबांकडनं तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राईज. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आफ्टर 1 ओव्हर टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावफलकावरती लागल्यात 9. अगदी विचार केला तर आता इथनं धावसंख्या बनवला होता 47 47 48 लक्ष उभं केलं होतं ते सर करताना 9 धावा पहिल्या ओव्हरमध्ये लागल्यात 39. अजूनही करायच्यात आणि येणारे चेंडू शिल्लक असतील 18 आणि 13 सरासरीने करायच्या त्या धावा. हिरुआई स्मृती 11 या संघामध्ये अगदी विचार केला तर सोशल मीडियावरती सर्वात जास्त ऍक्टिवेट असणारे आणि टिकटॉक स्टार रील स्टार चेतन पाटील देखील तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळतील. अगदी त्यांची तुलना इथे सर्व व्यासपीठावरती चर्चा चालू आहे की ते अशोक दिंडा सोबत त्यांची तुलना केली जाते. बघा तुमचे मित्र सातत्याने ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत होते आणि त्यांचं म्हणणं होतं की आपला गावातील एक रील स्टार सगळ्या प्रेक्षकांच्या समोर यावा. जर चेतन यांनी एका हातामध्ये डाय मारून झेल टिपला तर त्यांच्यासाठी कॅश प्राईज असेल 1000 रुपयांचं कॅश प्राईज असेल धनंजय पाटील यांच्याकडनं. बघा कॅश प्राईज चेतन वरती देखील लावलं गेलं. फलंदाजाने सलग 3 चेंडूत 3 षटकार मारले तर तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राईज असेल सरपंच सन्माननीय विजयजी भोईर साहेबांकडनं विद्यमान सरपंच ग्रामपंचायत भरोडी. बघा या मॅच मध्ये पारितोषिकांचा वर्षाव पाहायला मिळतोय कारण मॅच महत्वाची आहे. हम तो डुबेंगे तुमको लेकर डुबेंगे अशी ही मॅच आहे. फलंदाजांसाठी ते कॅश प्राईज सलग 3 षटकारांसाठी विद्यमान सरपंच सन्माननीय विजयजी भोईर साहेबांकडनं. अडवा बॅटनं ऑन साईडला खेळायचा होता हा चेंडू भरपूर चांगला आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 11 डबल डिजिट मॅजिक फिगर 11 ऑन स्कोर कार्ड. बरोडी प्रीमियर लीग ची हीच तर मजा आहे. प्रीमियर लीग म्हटलं की अगदी एक दुसऱ्यावरती संघ अवलंबून असतात आणि आता देखील विचार केला तर जर इथनं हिरुबाई स्मृती 11 संघ जिंकतोय तर तो या स्पर्धेच्या बाहेर जाईलच. युतिका 11 ला बाहेर घेऊन जाईल. ओ विकेट किपर बीट क्षेत्ररक्षण चांगलं झालं.
दुसऱ्या धावेचा देखील इथं प्रयत्न केला जातो। आणखीन एक धाव कंप्लीट। सूरजचा बुद्धी चातुर्य किती चांगला आहे, सूरजकडे माइंडसेट देखील चांगला, त्याला माहिती आहे जर मोठ्या फटक्याने धावा येत नाही तर अशा प्रकारे धावसंख्या आपल्या संघाला मिळणं खूप गरजेचं, त्याला माहिती आहे आणि त्याने अगदी विचार केला तर या धावा कंप्लीट केल्या, महत्वपूर्ण धावा आणि टीमची टोटल 13 वरती। परिन प्लीज बघा कॉमेंट्री बॉक्सच्या समोर कोणी आवाज करणार नाहीये। तीन चेंडू सूरज भोईरनं डॉट केले तर त्याच्यासाठी जयराम भोईर यांच्याकडनं आलाय कॅश प्राइस 200 रुपयांचा आणि दरम्यानचा बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर बीपीएल चौकार। जयरामजी भोईर यांच्याकडनं तीन चेंडू सलग फलंदाजाने डॉट केले तर 200 रुपयांचे कॅश प्राइज आहे। दरम्यान स्क्वेअर लेगला जेल टिपला आणि फलंदाज बाद झाला, आणखीन एक धक्का लागतोय। संख्या तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावरती, टीमची टोटल 17-17। दुसरा ओव्हरचा हा शेवटचा बॉल आहे। विष्णुदादा पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज आलाय। अशोक डिंडा चेतन याच्यासाठी डाय मारून कॅश घेतली तर 1000 रुपयांचा आणि दरम्यान झेल तर टिपला, वर कॅच फलंदाज बाद। कॉमेंट्री बॉक्स मधला चला बी फास्ट बॅटिंग करणारा संघ आणि स्वतः मला तर वाटतंय टीमचे ओनर आलेत महेश विष्णू भोईर। तर अजित दादा भोईर यांच्याकडनं षटकार सलग तीन आणि चौकार सलग तीन यासाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज। आणि आमचे समालोचक मित्र आमच्या सोबत जे आज आहेत विशाल पाटील यांच्याकडनं महेश दादासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 आहेत। धावसंख्या धावफलकावरती 17-17 आणि समीकरण शिल्लक आहेत 48 धावांची गरज होती आतापर्यंत बनवल्या, धावफलकावरती 17-31 धावा करायच्या आहेत। अजय दादा पाटील यांच्याकडनं सलग दोन चेंडू दोन षटकार मारले तर 2100 रुपये किती कॅश प्राइज लावले, ज्यांनी त्याने लावलं ज्याच्या त्याच्या लक्षात ठेवा। षटकार आणि चौकार मारल्याच्या नंतर इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोणालाही येऊ देऊ नका, बघा फक्त महेश भोईर साठी कॅश प्राइज असेल। दोन चेंडू दोन सलगच्या षटकारासाठी तब्बल 2100 रुपयांचे कॅश प्राइज अजय पाटील यांच्याकडनं। मला तर वाटत या इनिंग मध्ये जवळजवळ 10,000 वरती कॅश प्राइज लागले पण आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये फक्त 2100 रुपये समाय कॅश प्राइज लावता, पैसे पण जमा करा नाहीतर तिथे महेश दादा षटकार मारल्याच्या नंतर इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आम्हाला विचारतील पैसे कुठे आहेत। चला चला बी फास्ट प्लीज
धावसंख्या बनवायच्या 31 आणि चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये 12 12 बॉल 31 समीकरण 15.50 च्या सरासरीने या धावा करायच्या आहेत त्या युतिका 11 टीमला. युतिका 11 संघाला ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. महेश दादा भोईर यांच्यासाठी सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर तब्बल सरपंच सन्माननीय विजयजी भोईर साहेबांकडनं तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज. महेश भोईर वरती काही विशेष प्रेम आहे का? कारण अगदी विचार केला तर आतापर्यंत सातत्यानं कॅश प्राइज लावलं जातं महेश भोईर वरती. या खेळाडूवरती सर्वांचं लक्ष आहे. सलग 3 चेंडू डॉट केले तर त्यांच्याकडनं जयरामजी भोईर यांच्याकडनं तब्बल 300 रुपयांचं कॅश प्राइज. प्रत्येक डॉट बॉलला 100 म्हणजे सलग 3 डॉट आणि 300 रुपये. बोला तयार. यावेळेस मी स्टॅमिंग आहे फटक्या हवे ते आणि फसलाय या मॅच मधली महत्वाची विकेट. सूरज बॅक टू द गाव. न्यू बॅटर कल्पेश मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. महेश भोईर आणि कल्पेश वरती आता जबाबदारी कारण 11 चेंडू आणि 31 ची गरज आहे. मॅच एका बाजूला तुम्हाला संघ पाहायला मिळतोय. युतिका 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट हिरोबाई स्मृती 11 टीम. मॅच रफ अँड टफ. मॅच हाय वोल्टेज आहे. शफल झाला होता ऑफस्टिकच्या खूप बाहेर आला होता त्यानंतर रॉन्ग साइड ला खिसण्याचा केला प्रयत्न. बॉल डॉट. प्रत्येक एक डॉट बॉल दबाव वाढवतोय कारण 31 धावसंख्या तब्बल बनवायच्या आणि चेंडू जर जवळ पाहिले तर फक्त 10 आहेत. प्रत्येक बॉल वरती तिहेरी धाव कम्प्लीट करायचे. बोला तयार. ओ पुन्हा एकदा चांगली लाईन चांगली लेंथ अप्रतिम चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. महेश भोईर नाराज दिसतात कारण ते अगदी सांगतात ऑफसाइडच्या बाहेर बॉल पिच करतात तर तुम्ही ऑफसाइडला देखील फटके एक्झिक्यूट करू शकता. कव्हर्स पॉइंट अगदी विचार केला तर कव्हरचे क्षेत्र देखील खाली आहे. पॉइंटला देखील तुम्ही बॉल पाठवू शकता. थर्ड मॅनला देखील फिल्डर नाही आहे. रन ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न फलंदाजाचा सातत्याने सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार. यावेळेस फटका चांगला ऑफ ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. मिस्टेक चुकी. महेश भोईर कोणत्या प्रकारे रस दाखवत नाही धाव घेण्यासाठी. एक धाव इथन कम्प्लीट केली गेली. अजूनही 30 धावसंख्या बनवायच्या आहेत. या मॅच मध्ये अगदी पाहिले तर या ओव्हर मध्ये पूर्णपणे कमबॅक केलाय तो म्हणजे हिरुबाई स्मृती 11 या टीमनं. आणि तो केलेला कमबॅक प्रणयचा महत्वाचा ठरेल हिरुबाई स्मृती 11 या संघाला. गोलंदाज तयार. ओ सर हाताने एक्झिक्यूट केला ओव्हर शॉट. स्टँड अँड डिस्पॅच. महेश भोईरच्या बॅटमध्ये तडाखा सिक्सर. करायच्यात अजूनही आणखीन एक अडवा बॅटनं वर शॉट. महेश भोईरची ताकद आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. येणारे चेंडू शिल्लक असतील या मॅच मध्ये 6 आणि 6 चेंडू मध्ये करायच्या धावा 18 साबॉल 18 चं समीकरण. सहा बॉल 18 मॅच होती. कुठे मॅच आता कुठे आली आहे. या ओव्हर मध्ये 4 चेंडू अगदी चांगले हाताळले होते आणि मी तर म्हणेन की अगदी कल्पेशला शांत ठेवलं होतं आणि जेव्हा महेश आला स्ट्राइकिंग एंड वरती हा भरोडीचा वाघ तुटून पडलाय तो प्रणय वरती का बॅटिंग करतोय. भरपूर चांगली बॅटिंग महेश भोईरची तुम्हाला पाहायला मिळते. सुरेगावचे रोनीजी पाटील साहेबांकडून देखील भरपूर शुभेच्छा असतील महेश भोईर साठी आणि त्यांच्या संघासाठी.
आणि बघा महेश भोईर ने दोन चेंडू दोन षटकार टोकले. चला सगळ्यांनी कॅश प्राइज आणून जमा करा कमेंट्री बॉक्स मध्ये. अजय पाटील कडनं तीन षटकारांसाठी 2100 ते कॅश प्राइज आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये जमा आहे. विजयजी भोईर साहेबांकडनं 3000 कॅश प्राइज आहे. बघा कॅश प्राइज ज्यांनी लावून दिलं त्यांनी प्लीज जेन्युइनली आणून द्या. आणि 6 चेंडू 18 ची गरज बोलिंग ट्रॅक वरती. दिशांत बोलिंग ट्रॅक वरती. महेश भोईर एक फटका आणि 1000 रुपयांचं बक्षीस तुमच्या नावावरती होईल. पण संघाला एका नाही तीन मोठ्या फटक्यांची गरज आहे. 18 धावा आणि 6 चेंडू. बीपीएल चा थरार मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 18 ची गरज. पहिला बॉल फटका पायचा मिस टायमिंग आहे. बॉल हवे ते क्षेत्र रक्षक आहे तरीच्या डोक्यावर. पहिल्या टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बीपीएल चौकार. तर पनवेल धानसर वरून प्रतीक तोरजी यांच्या भरपूर शुभेच्छा आल्यात युतिका 11 टीमला आणि खास करून महेश भोईरला आणि सुरेश भोईरला आणि संपूर्ण युतिका 11 टीमला त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या. ते देखील लाईव्हच्या माध्यमातून आपल्यासोबत जॉईन आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पनवेल धानसरचे सन्माननीय प्रतीक पोरजी. पनवेल धानसर वरून रोहित पाटील देखील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून देखील भरपूर शुभेच्छा बरोडी प्रीमियर लीग साठी आणि या दोन्ही संघांसाठी. सुरू असलेला सामना चौकार आलाय. 14 ची गरज. 5 बॉल शिल्लक. 5 बॉल 14 ची मॅच. कल्पेश ऑन स्ट्राइक. लाइन पाहिली जाईल. खेळपट्टीच्या बाहेर आहे का पाहायचं. आणि जर नो बॉल असला तर मॅचला टर्न. कलाटणी मिळेल पूर्णपणे या मॅचला. नो बॉल आणि फ्री हिट. त्यामुळे आता सुवर्ण संधी फलंदाजाकडे. ही अवांतर धाव तर एक मिळेल पण त्यासोबत एक चेंडू वाढून मिळतोय. तो फ्री हिटचा आहे त्यामुळे धावचीत सोडून कोणत्याही प्रकारे फलंदाज बाद नसेल. ही एक जमेची बाजू असेल बॅट्समनसाठी. आणि आता विचार केला तर चेंडू शिल्लक असतील 5 करायच्या धावात 13. 13 रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 5 डिलिव्हरीज. हाय व्होल्टेज मॅच बीपीएल मध्ये. फटका तर चांगला सजवला आहे. लॉंग द कॅपेट. लॉंग लेगला फिल्डर नाहीयेत. अरे खीन एकदम आका. बिग ब्लास्ट चारण. बनवल्यात जर 2 मध्ये 9 बनू शकतात तर 4 मध्ये 9 का नाही. 4 चेंडू शिल्लक. 9 ची गरज. चित्त थरारक सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. जिंकेल कोणता संघ याचं उत्तर या बॉल वरती दडलंय. आणखीन एक खराब चेंडू. आणखीन एक खराब चेंडू. लाईन पाहिली जाईल. नो बॉल. गोलंदाज बॅन नसेल. बघा बॅन नसेल गोलंदाज चेंज होणार नाही. कारण बघा अबोव द रिस्ट बीमरला असलं तर गोलंदाज बॅन होतो अंपायर. ओव्हर स्टेपचे तुम्ही कितीही नो टाकू शकता. खेळपट्टीच्या बाहेर तुम्ही कितीही बॉल टाकू शकता. फक्त बीमर जर 2 तुमच्याकडनं आले तर गोलंदाज बॅन होतो प्लीज त्या मॅच साठी. त्यामुळे आता त्याच गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागेल. अडचणीत देखील संघ आहे. आणि अगदी विचार केला तर 8 धावा करायचे आहेत महेश दादा. 4 चेंडू शिल्लक आहेत. अगदी विचार केला तर या ओव्हर मध्ये चौकार नो बॉल चौकार आणि पुन्हा नो बॉल असे 4 चेंडू हाताळले. त्यातून 2 व्हॅलिड आहेत 2 इनव्हॅलिड आहेत. त्या 2 इनव्हॅलिड चेंडूंवरती 2 धावाला आणि व्हॅलिड चेंडूंवरती 8 आल्यात. अशा प्रकारे 10 धावसंख्या बनवल्यात. 8 ची गरज. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. 4 चेंडू शिल्लक. फ्री हिटचा बॉल.
फ्री इट कंटिन्यू, सुवर्ण संधी फलंदाजाकडे, क्षेत्ररक्षण बदलू शकत नाहीये, बदललं तर पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित करण्यात येईल कारण तोच फलंदाज स्ट्राइक वर आहे. यावेळी चांगला चेंडू आहे, टर्न केला, बॉल ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर आहेत, पहिली धाव घेतली वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेमध्ये समाधान, तीन बॉल सात, आणि जर या बॉल वरती षटकार आला तर भरपूर हजार रुपयाचे कॅश प्राइज, विचार केला तर 2100 रुपयाचे कॅश प्राइज अजय पाटील कडनं, 3000 कॅश प्राइज विद्यमान सरपंच बरोडी विजयजी भोईर साहेबांकडनं, अजित भोईर कडून देखील 500 रुपयांचे कॅश प्राइज आहे. तब्बल विचार केला तर 5000 वरती कॅश प्राइज आहे आणि प्रत्येक षटकारासाठी विशाल पाटीलनं लावल्यात 100 रुपये. सो अशा प्रकारे मी तर म्हणेन 5000 वरती कॅश प्राइज महेश भोईर साठी पण त्याला माहिती आहे इथे कशा प्रकारचे क्रिकेट खेळायचं आहे, कारण तीन बॉल सातच समीकरण. लाईन पाहिली जाईल, लाईन खेळा, आबानिकीन एक व्हाइट बॉल, काय करतोय गोलंदाज या ओव्हर मध्ये, अवांतर धावांचा जणू काही वर्षाव केलाय आणि या अवांतर धावेने मी तर म्हणेन युतिका 11 संघ या मॅच मध्ये टिकून आहे. भरपूर सांगली, भरपूर सांगली मॅच, अशा प्रकारचे सामने बरोडी प्रीमियर लीग च पर्व चौथ आणि पाहायला मजा, प्रेक्षक वर्गाची गर्दी उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दबाव दबाव, दडपण गोलंदाजावरती आहे, आता मात्र दडपण जुगारायचं आहे. चूक केली आहे मान्य निशांत, पण त्या चुकेला विसरत असताना आता मात्र तुला पुन्हा एकदा कम बॅक करायचं आहे युतिका 11 आणि महेश भोईरच्या अगेन्स्ट. ओ हा फटका चांगला, टर्न केला, बॉल डीप मध्ये, फिल्डर एक धाव कंप्लीट, फंबल झाला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, दोन धावा वेगाने कंप्लीट होतील का, दोन धावा कंप्लीट आणि विकेट 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 मिळेल का पाहायचंय, आणि फलंदाज कोणता बाद असेल हा देखील मोठा प्रश्न. फलंदाज बाद असेल महेश भोईर, धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. गोलंदाजाचं कौतुक करेल ज्या प्रकारची गोलंदाजी, मात्र आता कमबॅकिंग राहिली या बॉल वरती. दोन चेंडू शिल्लक आहेत आणि चार धावांची गरज आहे, दोन चेंडू आणि चार धावांची गरज, त्यामध्ये मिळाली महत्वाची विकेट. गोलंदाजासाठी एवढं सांगेल, असेल नसेल कोणी सोबत तुझ्या, तुझ्या पंखात तू कायम भरारी ठेव, एक दिवस तुझा नक्की येईल, तू फक्त स्वतःमध्ये विश्वास ठेव. स्वतःमध्ये आता विश्वास ठेवायचा दिशांतला, ज्या प्रकारे संघाने विश्वास दाखवला, दोन बॉल चार मॅच हाय वोल्टेज आहे, विश्वास ठेवावा लागेल स्वतःमध्ये, कारण संघाने तुझ्यावरती विश्वास ठेवला दिशात, ज्या प्रकारचा आता मात्र या बॉलवरती कमबॅक केला, येणाऱ्या पुढच्या दोन बॉलवरती देखील तुला अशाच प्रकारे कामगिरी करायची असं समजावत आहेत सर्वच त्याचे सहकारी, सर्वच त्याचे टीममेट्स. आणि यावेळेला विचार केला तर दोन बॉल चारची ही मॅच युतिका 11 का हिराबाई स्मृती 11, हाय वोल्टेज मॅच भरोडी प्रीमियर लीग सीझन 4. निखिल पाटील ने जर षटकार मारला तर 1000 रुपयांचे कॅश प्राइज दिलखुश पाटील यांच्याकडनं. चला बी फास्ट, दोन बॉल चार. प्रेक्षक वर्ग प्रश्न विचारतोय, कोण जिंकेला सामना, त्याचं उत्तर या 13 खेळाडूंकडे. 11 खेळाडू क्षेत्ररक्षण करणारे, दोन फलंदाज मैदानाच्या आत, 13 खेळाडू इन ग्राउंड. तुम्हाला द्यायचं उत्तर या दोन चेडूंवरती, दोन बॉल चार. फुल टॉस होता, टर्न करण्याचा प्रयत्न केला ऑन साइडला, लॉंग ऑनला, फिल्डर पहिली धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, फेकी खराब, फेकी खराब, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण होईल का तिसरी धाव ते पाहायचं, तीन धावा कंप्लीट, चौथीचा देखील प्रयत्न केला जातोय, तीन धावा इथन कंप्लीट केल्यात हिरुबाई स्मृती 11 संघ. आता फक्त कमरेवर हात ठेवतोय, कोणी डोक्यावर हात लावतोय, कारण त्यांना माहिती आहे ही केलेली मिसफील्ड भरपूर महागडी. बघा प्लीज स्टेज वरती शांतता ठेवा, कॉमेंट्री बॉक्स मध्ये पूर्ण आवाज चाललाय, व्यासपीठावरती शांतता ठेवा. पाहायलाच मिळत आहे व्यासपीठावरती असेल, व्यासपीठाच्या बाहेर असेल, खेळाडू कक्षामध्ये असेल किंवा आमच्या दोन्ही स्टँड मध्ये असेल, आता उत्सुकता वाढली या मॅचची. एक बॉल एक, चला लगेच मॅच सुरू करायची आहे. बघा कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ इथं खर्च करू नका, कारण आपल्याकडे वेळेचा अभाव आहे. एक बॉल एकची ही मॅच आहे, महत्वपूर्ण ही लढत, बरोडी प्रीमियर लीग पर्व चौथ सीझन 4, त्यामध्ये सुरू असलेला महत्वपूर्ण सामना. एका बाजूला युतिका 11 त्यांच्या अगेन्स्ट, टीम तुम्हाला पाहायला मिळते हिरुबाई स्मृती. संघ कोणता जिंकेल प्रश्न अनेक आहेत,
त्या अनेक प्रश्नांचं उत्तर इथे मात्र आता या एका चेंडूवरती दडलंय. गोलंदाज तयार बोलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा एक बॉल एक ची गरज. प्रयत्न करावे लागतील आता मात्र दोन्ही संघांना. फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. कल्पेश एक चेंडू एक ची गरज. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. सर्व खेळाडू 38 सर्कल मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. बॉल तयार बोलिंग ट्रॅक वरती. टाळ्या वाजवा एकदा या चेंडूसाठी. ओ फटका तर चांगला आहे आणि हा फटका विजयाचा मॅच फिनिश. सामना जिंकला युतिका 11 टीम न. बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम युतिका 11.